అన్ని విషయాలు మర్చిపోయి పరాభవం యొక్క చింతనం చేస్తూ కాంగ్రెస్ వారికి దక్షిణలో మళ్లీ వైభవం అందించి ఇవ్వండి అంటూ ఆవాహన కాంగ్రెస్ నేత అయిన సుశీల్ కుమార్ షిందే విరిచేశారు. దక్షిణ సోలాపూర్ తాలూకాతీల్ ఔజియా గావి దక్షిణ సోలాపూర్ తాలూకా కార్యకర్త మేళావా దక్షిణ తాలూకా కాంగ్రెస్ అధ్యక్షపదీ నివడ జాల్యాబద్దల్ హరీష్ పాటిల్ యాంచా సత్కార్ ఔజమధీల్ గ్రామశాఖేచే ఉద్ఘాటన తసేచ్ దక్షిణచ్యా నూతన పదాధికారాంచా సత్కార సమారంభాచే ఆయోజన గావాతీల్ శ్రీ రేవణసిద్ధ మందిరాచ్యా ఆవరాత్ కరణ్యాత్ ఆలా హోతా. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, सुरेश हसापुरे, जिल्हा परिषद सदस्य अॅडव्होकेट संजय गायकवाड, जाफरताज पाटील, अशफाक बळुर्गी, गौरव खरात, मल्लिकार्जुन पाटील, बाबा मिस्त्री, श्रीशैल नरोळे, चेतन नरोडे, बसवराज बगले, बाळासाहेब शेळके, चंद्रकांत सुर्वे, नरुद्दीन मुल्ला, अप्पा धनके, भीमाशंकर जमादार, सरपंच भारत रुपनोरे, नूतन महिलाध्यक्ष चंद्रकला पाटील, नूतन सरचिटणीस इमाम शेख, राधाकृष्ण पाटील, विनोद पाटील, मोतीराम राठोड यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना सुशीलकुमार शिंदे यांनी तालुकाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच होते, तालुक्यात पक्षाला वाईट दिवस का आले याचं चिंतन कधी केलंय का, कधीतरी गटातटातील तंटे विसरा, एकत्र येऊन पुन्हा गतवैभव प्राप्त करून द्या या भाषेत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना सुनावताना तालुकाध्यक्ष हरीश पाटील यांच्या कामाचं कौतुक केलंय. आता मला काही उभारायचं नाही, तुमच्या माहिती करता सांगतो. झालं, कालपर्यंतचा काळ आपला गेला. माणसं सारखं काय आयुष्यभराचा पट्टा लावून आलेले असतात का राजकारणातला? नाही. नव्यांच्या करता म्हणून मोकळी करून दिली पाहिजे, आणि नव्यांच्या करता मोकळी करून दिली पाहिजे तर जुन्यांनी सुद्धा सहकार्याची भूमिका घेऊन त्या नव्या नेतृत्वाला पुढे नेलं पाहिजे. आमचे गट आहेत, पण आज मी बघतोय सगळे आमच्या गटातटाचे सगळे तंटे विसरून इथं सगळे हजर राहिलेले. काही गटातटामध्ये असलेले दुसऱ्या पार्टीमध्ये गेलेले आहेत. जाऊ दे तिकडे, त्यांना ज्यांना गेले परवडलं नाही त्यांना जाऊ दे, काय बिघडत नाही. ही अतिशय महत्वाची घटना आहे. ते आज ही सगळी बैठक चालू असताना ते सगळे आले. हरीश पाटलांनी बैठक बोलावलेली, आम्ही रेस मध्ये होतो, काय जायचं त्यांच्या सभेला म्हणून आले नसले ना ते. पण ते मोठ्या आग्रहाने ते इथं आले याच माझ्यासारख्याला समाधान आहे. कालची गोष्ट विसरून जा, काल काय झालं, कुठं भांडणं झाली, काय झाली. आजपासून नवीन ही आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात आहे, काँग्रेसची सुरुवात आहे, आणि हरीश पाटलांच्या नेतृत्वाखाली दक्षिणपासून इथं नवी सुरुवात झाली. हरीश पाटील यांनी यापुढे आता प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात ग्रामशाखेचं उद्घाटन करण्याचा संकल्प व्यक्त केला. 15 दिवसापूर्वी मी साहेबांकडेच वेळ घेतलेलो होतो. साहेब, परवा म्हणजे एक महिना झाला माझं निवड होऊन, मला आपल्या वेळ पाहिजे. साहेबांनी मला मुंबईत गेल्यानंतर 26 तारखेच वेळ दिले. या वेळेतच मी थोड्या वेळातच मी इथं 4 शाखाचं उद्घाटन म्हणजे एक केलेलं आहे. शिरवळ म्हणा, इंगळगी म्हणा, औस म्हणा, हिपळे म्हणा, या 4 गावांमध्ये नवीन काँग्रेस पक्षाची शाखा ओपनिंग होणार आहेत. औसचं शाखाचं उद्घाटन झालेलं आहे. तसंच मी साहेबांना अजून एक वचन देतो की दर महिना प्रत्येक जिल्हा परिषद व पंच समिती गटामध्ये आपण ज्याप्रमाणे वेळ देईल त्याप्रमाणे मी दर महिना मी नवीन शाखा ओपनिंग पूर्ण तालुक्यामध्ये करणार आहे. तरी माझ्या या नवीन सर्व कार्यकारी जे निवड झालेले आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो. पुढील काम असताना आपल्या आपल्या भागामध्ये जे जे गटामध्ये गावं येते त्या गावामध्ये त्यांनी प्रत्येक ग्रामशाखा काढण्यासाठी आपण फिरावं व मला तिथं बोलावं. मी प्रत्येक गावाला येऊन व्हिजिट देऊन तिथं आपण बसून त्या गावाचं लोकांनी जे नाव सुचतील त्या व्यक्तीच आपण ग्रामशाखेचा अध्यक्ष करू. प्रारंभी आपल्या प्रास्ताविकेतून अॅडव्होकेट संजय गायकवाड यांनी मेळाव्यामागील भूमिका स्पष्ट केली. आपल्या तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाला थोडीशी मरगळ आलेली होती. कैलासवासी देवकत साहेब असताना कधी आम्हाला मरगळ आली नाही, परंतु
परंतु त्यांच्या नसताना तालुक्यामध्ये काँग्रेस थोडस मरगळलेलं वाटलं, परंतु हरीश पाटील अध्यक्ष झाल्यापासून आम्हाला प्रत्येक गावातून फोन येतो की आम्ही ग्रामसेवकाच्या या ठिकाणी अध्यक्ष होणार आहे. आम्ही त्यांना सांगतो बाबा तिथील जे वरिष्ठ मंडळी काँग्रेसचे आहेत त्यांच्याशी विचारविनिमय करून आणि तुम्हाला आम्ही ग्रामसेवकाचा अध्यक्ष करतोय अशा पद्धतीने प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी काँग्रेसचं वातावरण होत आहे अशी अवस्था आज या ठिकाणी आपल्याला दिसून आलेली आहे. मी जास्त या ठिकाणी सांगत नाही. साहेब हरीश पाटील आपण तालुक्याची जबाबदारी दिली नाही. आम्ही आमच्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय जयप्रदीशजी पाटील साहेब असतील, आदरणीय शेळके साहेब असतील, आदरणीय जमादार साहेब असतील, या सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या विचारांना त्यांचे विचार घेऊनच काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी म्हणून हरीश पाटील या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत. सुरेश हातापुरे सारखे एक दिग्गज आम्हाला सल्लागार आहे साहेब, कसं काय करावं कुठं काय करावं आम्हाला त्यांचं या ठिकाणी मार्गदर्शन आम्हाला घ्यावं लागणार आहे. या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हरीश पाटील आम्ही सर्व त्यांचे सहकारी या दक्षिण तालुक्यामध्ये पहिलंच गतवैभव जसं काँग्रेसचं होतं शिवदारायण देवकर साहेब या ठिकाणी कैलासवासी हरीश पाटलांचे वडील आदरणीय पाटील साहेब ही मंडळी ज्याप्रमाणे काँग्रेस या ठिकाणी वाढवली त्याप्रमाणे हरीश पाटलांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व यंग तरुण मंडळी युवक मंडळी सर्व ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेऊन परत एकदा काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करतो.